नमस्कार, मी ज्ञानेश्वर भागीनाथ धोवर, राहणार दिडोळा, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद। मित्र हो, आज मी तुम्हाला वीज प्रक्रिया केल्याचे काय फायदे होते आणि न केल्याने काय नुकसान होते एक थोडक्यात सांगणार आहे। आमचं वैजापूर तालुका जर म्हणलं तर बाजरी आणि कपाशी यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु चालू वर्षी आम्ही सोयाबीन हे 10 एकर घेण्याचं ठरवलं आणि ज्यावेळेस कपाशी लागवड केली आम्ही त्यावेळेस आम्हाला काही गोष्टी अशा लक्षात आल्या, तिथं कपाशीचे 2 दिवस लागवडीच्या नंतर 2 दिवसांनी आम्ही शेतात चक्कर मारायला गेलो, त्यानंतर तिथं ते खाडे काही ठिकाणी खाडे म्हटलं जातं, काही ठिकाणी नागे आणि काही ठिकाणी बाग, तर ते उकरून पाहिल्याच्या नंतर आम्हाला त्या बियाण्याच्या साईडने अशी बुरशी आलेली दिसली। तर वीज प्रक्रिया जर कधी केली असती तर ते खाडे झाले नसते आणि पिकाची रोग प्रतिकार शक्ती आणि उगवण शक्ती ही 100% झाली असती, परंतु ती न केल्यामुळं एक 8-10 दिवसाचा गॅप तर पडलाच पडला, परंतु पुन्हा नवीन पॅकेट आणायचं म्हटलं तर 1000 रुपये त्याच्यात जास्तीचे टाकावं लागले आणि ट्रायकोडर्मा ॲक्झोटोबॅक्टर कधी 200 रुपयाचा वापरला सापड, तर त्याचा आपल्याला सुरक्षा कवच झाला असेल कशा पद्धतीने बघा। इस्राईल आणि पॉलिस्टाईन या 2 राष्ट्रांमध्ये सध्या युद्ध चालू आहे आणि त्यांनी 1500 मिसाईल सोडल्या, त्या 1500 मिसाईल इस्राईलने अँटी डिफेन्स सिस्टम वापरून हवेतल्या हवेतच त्याचं पाणी केलं, त्या पद्धतीने आपल्याला जर म्हणजे त्यांनी थोडक्यात काय केलं, त्यांनी सुरक्षा कवच तयार केलं होतं आपल्या राष्ट्रासाठी, मग आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला ह्या बियाण्यासाठी सुरक्षा कवच तयार करायचं आहे। बघा आता त्याच्यात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे आणि रायझोबियम वापरल्यानंतर काय फायदा होणार आहे आणि कशा पद्धतीने हे करायचं, त्याची ताकद वाढ होती। PSB वापरल्यामुळं जे आपण रासायनिक खत वापरतो त्याचा 100% पीक त्याला उपयोगात आणत नाही, हे स्फुरद विरघळणार असल्यामुळे हे PSB आपण त्याचा उपयोग करायचा आणि ट्रायकोडर्मामुळं जी बुरशी येणारी असती ती बुरशी टळणार आहे। तर ती कशा पद्धतीने आपल्याला आता वीज प्रक्रिया करायची एक थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट प्रॅक्टिकल आणि प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा त्या वीज प्रक्रियेचा उपयोग करावा त्यांनी करावी असं मला वाटतं। त्यासाठी आपण सगळ्यात पहिले आपण ट्रायकोडर्मा आपण हा 1 किलो प्रति किलोला 10 ग्रॅम वापरणार आहे। आता हे आपल्या समोर घेतलेलं आहे, मी 6 किलो बियाणं यासाठी आपण 60 ग्रॅम वापरणार आहे आणि शक्यतो हे ट्रायकोडर्मा वापरत असताना आपल्याला हँडक्लोज जर वापरले तर अति उत्तम, कारण काय असतं प्रत्येक शेतकऱ्याला कधी म्हणजे शेतात वीज प्रक्रिया करताना तंबाखूचा शेतकरी हे करतो आणि तो कधी कधी विसरून जातो आणि त्याच्यामुळं कदाचित शेतकऱ्याला काही हानी होऊ शकते। नंतर हे आपलं PSB जापोनिकम याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतात आणि रायझोबियम आणि हे पण आपण 60 ग्रॅम घेणार आहे आणि याच्यानंतर त्याच्यानंतर आपण गुळाचं पाणी वापरणार आहे जेणेकरून ते जीवाणू त्याला व्यवस्थित चिकटल्या जातील आणि हजारोने ते जमिनीत पडल्यानंतर हजारोने त्यांची ताकद वाढते, ते जीवाणू तयार करतात, त्यासाठी आपण गुळाचं पाणी त्यावरती वापरणार, त्याला एक हलकासा हे चिपका देणार। काही नाही काही नाही, सोयाबीन हे एक नाजूक पीक असल्यामुळं त्याचे नाकणं नाजूक असतात, त्यामुळं आपण त्याला एका रुमालवरती टाकलं आणि आता त्याला हलकी शितेजवाली आपण वीज प्रक्रिया करणार आहे। ती कशा पद्धतीने करायची ती तुम्हाला एक अशा पद्धतीने आपण वीज प्रक्रिया केलेली आहे आणि याला आपण आता सावलीमध्ये याला सुकवायचं आहे, वाळवायचं आहे आणि त्यानंतर आपण याचा उपयोग पेरणीसाठी करू शकतो। तर प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती राहील की त्याने अशा पद्धतीने वीज प्रक्रिया करावी आणि आपलं जे होणारं नुकसान आहे किंवा आपलं उत्पन्न जे वाढणार आहे त्याच्यात फायदा करून घ्यावा आणि प्रत्येकाने अशा पद्धतीने वीज प्रक्रिया करावी। बस इतकं बोलतो आणि थांबतो। जय जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान।